झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईकरांसाठी पहिली महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मुंबईत आजपासून 10% पाणी कपात होणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 53 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 1 जुलैपासून अर्थात आजपासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईत पावसाचं आगमन झालं असलं तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे, त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।